सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फायटर असं या सिनेमाचं नाव आहे. ऋतिकच्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सोशल मीडियावर देखील या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. फायटर सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून सिनेमा पुढील वर्षी 2023 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. बहुचर्चित अनन्या नाटकाचा 300वा गौरवशाली प्रयोग रंगणार आहे. सुयोग ऐश्वर्या आर्य निर्मित अनन्या हे नाटक आहे. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे. या नाटकात अभिनेत्री ऋतुजा भागवे मुख्य भूमिकेत आहे. अनन्याचे लॉकडाऊन आधी 297 प्रयोग प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात पार पडले होते. तर 6 मार्च 2022 रोजी दुपारी 4:30 विलेपार्लेतील नाट्यगृहात या नाटकाचा 300वा गौरवशाली प्रयोग रंगणार आहे. अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरनं नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे अंशुलाचा फॅट टू फिट अवतार. अर्जुनच्या बहिणीचे हे बदललेलं रूप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. भाऊ अर्जुन कपूरप्रमाणेच अंशुला कपूरनेही हा फॅट टू फिट प्रवास केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री तब्बूनं नुकतंच भूल भुलैया 2 सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तब्बूनं इंस्टाग्रामवर केक कापतानाचे फोटो शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे. भूल भुलैया 2 हा सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. तब्बूच्या भूल भुलैया 2 सिनेमात कार्तिक आर्यन कियारा आडवाणी तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकेत असणार आहेत. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा यासाठी गरजतो मराठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 7:00 झी मराठीवर गरजतो मराठी हा कार्यक्रम रंगणार आहे. या विशेष कार्यक्रमात नृत्य सदाबहार मराठी कविता आणि गाणी यांचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.